हॅलो, नमस्कार सर. आता आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल. चला तर मग आपल्याला मोठं गंठन विणायचं आहे, किंवा तुम्ही त्याला मंगळसूत्रसुद्धा म्हणू शकता. तर ते कशा पद्धतीने विणायचं आहे, अगदी घरगुती पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. खूप छोट्यातील छोटं नॉलेज मी तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पोत गाठताना कोणकोणत्या समस्या येतात, त्यावरती कसं निराकरण करायचं, त्यावरती कोणकोणते सोल्युशन शोधायचं, तेच आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे. तर चला तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी लाल किंवा पिवळे मणी असा दोन्ही प्रकारचे मणी असतात. तुम्हाला जे आवडतील तो कलर तुम्ही यूज करू शकता. तसेच मी पाहू शकते या ठिकाणी एक डार्क कलर आहे, एक थोडासा फेंट कलर आहे, थोडासा पिवळसर म्हणजे गोल्डन कलर आहे. कोणताही यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर मार्केटमध्ये ऑरेंज कलर, ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर असे तीन कलरचे धागे असतात, हेच यूज करायचे असतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई कोणती वापरायची, कारण की पोत ओवण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुया असतात. मग पोत ओवण्याची स्पेशल सुई असते, तर ती दिसायलासुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी केसासारखीच एकदम पातळ असते. अगदी 10 रुपयांना 20 सुया मला मिळाल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्टोअर करताना आपली जी लीड पेन्सिलचा रिकामा झालेला बॉक्स असतो, तर त्यामध्ये मी स्टोअर करत असते, कारण की ते कुठेही पडतात, नंतर वेळेला कधीच आपल्याला सापडत नाही, तर हा लीड बॉक्स आपल्याला सहजपणे कुठेही दिसतो. तर यानंतर आपल्याला पोत ओवायची आहे, तर तुम्ही पाहू शकता याला मी गाठलेलं होतं. तर हे तुम्हाला जर शिकायचं असेल ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका, त्याचा देखील लगेचच त्याचा व्हिडिओ मी घेऊन येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी स्क्रू टाकणार आहे. ते स्क्रू तुम्ही पाहू शकता माझ्याकडे दोन वेगवेगळे स्क्रू आहे. एक छोटा स्क्रू आहे तो मिनी गंठनसाठी वापरतात, आणि एक मोठा स्क्रू सुद्धा आहे. तर तो मोठा स्क्रू हे मोठं गंठन असं त्याच्यासाठी यूज करत असतात. तर तुम्ही पाहू सुद्धा शकता त्याची साईजसुद्धा, दोन्हींची साईजसुद्धा मी तुम्हाला दाखवते. दोन्हींची साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी कमी जास्त आहे, कारण की जो मोठा स्क्रू आहे तर त्याचे आट्टेसुद्धा मोठे आहेत. म्हणजे आतमध्ये जे फिरवण्यासाठी जो स्क्रू असतं, तर तुम्ही पाहू शकता छोट्याला कमी आट्टे असतात, कारण की छोट्यासाठी वापरले जातात. आणि हा जो मोठा स्क्रू असतो तर याचे आट्टे जास्त असतात, म्हणून हा मोठ्या गंठनसाठी यूज केला जातो. तर तसेच तुम्हाला जर मोठं मिनी गंठन कसं वावायचं, त्याचं त्याची ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपल्याला पोत ओवायचे आहे, तर यासाठी मी हे पिवळसर मणी आहे तर ते यूज करणार आहे. अगदी मला 30 रुपयांना हे पॉकेट मिळालं होतं, याच्यातील फक्त 25% मी यूज करणार आहे. त्यानंतर पोत ओवण्यासाठी धागा असतो, तर तुम्ही पाहू शकता हा नायलॉनसारखा दिसतो धागा, हाच यूज करायचा असतो. दुसरे मार्केटमध्ये हे जे बाकीचे धागे असतात ते बिलकुलही यूज करायचे नाही आहेत, कारण की शिवणकामासाठी यूज केले जातात. याची तुम्ही पाहू शकता लगेच तुटतो, आणि आपण एवढ्या मोठं सोन्याचं गंठण विणणार आहे तर खूप रिस्की गोष्ट असते. त्यासाठी आपला जो पिवळा धागा असतो स्पेशल पोत गाठण्याचा, हाच यूज करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता याला किती ओढलं तरी याला बिलकुलही काही होत नाही. माझा हात पूर्ण काचायला लागलेला आहे, परंतु हा धागा तुटत नाही आहे, म्हणून हाच धागा या ठिकाणी यूज करायचा आहे. तर त्यासाठी मी पिवळा धागा, कारण की मी जास्त पिवळे मणी यूज करणार आहे, म्हणून पिवळाच धागा या ठिकाणी यूज करणार आहे. तर ही सुई आहे, ही सुई तुम्ही पाहिली तर अगदी केसा एवढी सुई आहे. तर ती एवढी केसा एवढी सुई एवढ्या मोठ्या धाग्यातून कशी ओवायची, तेच तुम्हाला मला छोट्यातील छोटं नॉलेज मला तुम्हाला द्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडासाच धागा या ठिकाणी घेतलेला आहे, आणि हा धागा आपल्याला यामध्ये ओवायला गेला तर बिलकुलही ओवल्या जात नाही आहे. उलटा अजून जास्त पुढचं जो सेंटर पॉईंट असतो तो अजून जास्त केसाळ झालेला आहे. याला नेल पेंट लावली तरीही ओवता येत नाही, मग काहीच हरकत नाही. यासाठी मी एक छोटीशी जुगाड करणार आहे. अगदी ईदभर किंवा हाताच्या मापाने जरी घेतला, आपला तळ हाता एवढाच धागा घ्यायचा आहे, जास्त देखील बिलकुल घ्यायचा नाही आहे. त्यासाठी एक देशी जुगाड करत आहे, ती नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर याला मी कात्रीच्या साह्याने कट करून घेत आहे, आणि कट करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा जो धागा आहे, तुम्हाला तुम्ही सुद्धा एक हाऊसवाईफ आहात म्हटल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला सहजपणे लक्षात येऊ. हा जो धागा असतो तर हा धागा दोन धाग्यांपासून बनलेला असतो. तर तुम्ही पाहू शकता याला विरुद्ध दिशेने पिळायचा आहे, तर पिळल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की हे दोन धागे वेगवेगळे झालेले आहेत, एक इकडच्या साईडला एक इकडच्या साईडला झालेला आहे. तर याला आपल्या ओढून घ्यायचा आहे, म्हणजे दोन धागे जे होते त्यापासून जो दोरा तयार होतो, तर आपल्याला त्यांना दोन्हींना वेगवेगळं करायचं आहे, जेणेकरून आपला धागा एकदम पातळ होऊन जाईल.
तर तुम्ही म्हणशाल पर पातळ एवढ्या पातळ धाग्यात पोतवी विणायची का? नाही, बिलकुलही विणायची नाही. आपल्याला चार पदर धाग्यातून ओवायचं आहे, तर कशा पद्धतीने ओवणार आहे छोटतील छोटं नॉलेज मला तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता एकदम हे पातळ धाग्यातून सुई किती पटकन आरपार जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आता एकदम सहजपणे सुईच्या होलातून धागा ओवल्या जातोय. तर ही ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि जर अशाच नवनवीन ट्रिक्स जर तुम्हाला शिकायच्या असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलचा मेन उद्देश हाच आहे की प्रत्येक महिलेला मला स्वावलंबी बनायचा आहे, हाच आपल्या चॅनलचा मेन उद्देश असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपल्याला माप घ्यायचं आहे. तर मोठं गंठण होण्यासाठी माप कसं मोजतात तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोथीवरती धागा सर्वप्रथम ठुन घ्यायचा आहे आणि एक इंच जा एक्स्ट्रा सोडायचा आहे, कारण की आपल्याला नंतर गाठण मारायची असते स्क्रू ओवण्यासाठी. तर तुम्ही कोणतीही पद्धत यूज करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धत सांगणार आहे. तर याला पूर्ण साईज घेऊन याच्या आपल्याला दुप्पट घेतलेला आहे. तर असं याला आपल्याला चार पट बनवायचं आहे, कारण की आपल्याला चार पदर धाग्यामध्ये ओवायचं आहे. तर तुम्ही कोणतीही पद्धत यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर अजून एक दुसरी एक ट्रिक्स म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या दोन पदरी गंठण आहे. तर त्यासाठी आपल्याला दोन पदर घ्यावा लागणार आहे. एक पदर आपला घेऊन झालेला आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे एक इंच एक्स्ट्रा सोडणार आहे. एक इंचापेक्षा मी जास्त सोडत आहे, कारण की मला दुसरी डिझाईन बनवायची आहे, त्यासाठी मी थोडंसं जास्त सोडणार आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही असं एक पदर पुन्हा एकदा खाली आणायचा, खाली आणून पुन्हा वरती न्यायचा. हा झाले दोन पदर, कारण पूर्ण राऊंड शेप आहे ना, म्हणून दोन पदर. नंतर तीन पदर, चार पदर, अशा पद्धतीने मी याला चारही पदर याला कम्प्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर याच्यातील कोणतीही जी सोपी पद्धत वाटेल त्यात तर तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी चारही पदर माझे घेऊन झालेले आहेत आणि याला मी कात्रच्या साह्याने याला कट करणार आहे. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला गंठण ओवायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक मिनटासाठी हा धागा मी बाजूला ठेवणार आहे, कारण की जर तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदा शिकत असाल तर तुम्ही ही अशाच पद्धतीने ओवू शकता. पहिल्यांदा एक गंठण एक पदरी ओवायचं, नंतर दुसऱ्या पद्धतीनं नंतर दुसरी पदर ओवायचा. नाहीतर जर तुम्हाला जर परफेक्ट नॉलेज माहीत असेल तर एकाच वेळेस तुमची दोन्ही सुया यूज करून याला दोन पदरीने ओवायला सुरुवात करू शकता. तर ओवताना काय करायचं आहे, आपण जिथं दोन टोके जे कट केले होते तर त्याला सेंटर पॉइंटला पकडायचं आहे, दोन्ही शेंडे पकडायचे आहे आणि याला धागा पूर्ण ओढत न्यायचा आहे आणि त्यातील सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. आणि परत हे जे दोन धागे आहेत ते दोन्ही धागे एकमेकांना पकडून याला एक छोटीशी नॉर्मल गाठण द्यायची आहे, कारण की आपल्याला स्क्रू टाकायचा आहे, नंतर गाठण मारायची आहे. परत आता साधीच गाठण मारायची आहे आणि याच्यातील पुन्हा एकदा सेंटर पॉइंट काढायचा आहे, कारण की आपल्याला याला सुई ओवायची आहे म्हणून. आणि मागाशी जी आपली एक हाताच्या तळ हाता एवढी जो धागा आपण कट केला होता सुई ओवून, तर तो धागा आता आपल्याला यामध्ये ओवायचा आहे. जेणेकरून आपण जर असं जर चार पदरी धागा जर सुईमध्ये ओवायला गेलं असं तर बिलकुल हे ओवता आला नसता. तर हा जो धागा आहे तो धागा ह्या होलातून घालायचा आहे. तर कशा पद्धतीने घालते ते देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्याला सेम ह्याच पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि अगदी एक नॉर्मल छोटीशी गाठण याला मी मारून देणार आहे. जास्त देखील मी पुन्हा एकदा दाखवती, हा जो धागा आहे याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि याच्यातील फक्त धागा घालून घ्यायचा आहे. धागा घालून झाल्यानंतर आपल्याला याला एक नॉर्मल छोटीशी गाठण मारायची आहे. तर तुम्ही पाहू शकता याला आता आरामात सुईच्या धाग्यातून मणी आरपार जाणार आहे. अगदी याला एक नॉर्मल छोटीशीच गाठण मारत आहे. गाठण मारून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला आरामात या ठिकाणी पोथीचा धागा या ठिकाणी रेडी झालेला आहे आणि जो एक्स्ट्राचा जो धागा आहे तर याला मी कात्रीच्या साह्याने कट करणार आहे, जेणेकरून मणी ओवताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही झाली आपली पोत ओवण्याचा धागा रेडी, सुईद्वारा सगळं रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला पोत ओवायची आहे. तर त्यासाठी मी आपलं जे जुनं गंठण होतं तर त्यातील मणी मी ओवणार आहे. त्यासाठी या गंठणातील मी सर्वप्रथम एकच साईड म्हणजे एक पदर मी सर्वप्रथम कट करणार आहे.
कारण की तुम्हाला मला दाखवायचं आहे, छोट्यातील छोटं नॉलेज द्यायचं आहे. कारण ज्या ताई पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर जेणेकरून त्यांची जम्बलिंग होऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता आपण गंठन ओवायला सुरुवात करणार आहोत, त्यासाठी आपल्याला हा जो धागा घेतलेला आहे तर त्या धाग्यामध्ये आपल्याला मणी ओवायचे आहेत. तर त्या अगोदर मी सर्वप्रथम जे आपण गोल्डन कलरचे म्हणजे जे पोत ओवण्यासाठी जे मार्केटमधून जे मणी आणले होते तर ते यूज करणार आहे. अगदी 30 रुपयांचेच होते. तर यातील धागा तुम्ही पाहू शकता, याला तोडायचं वगैरे नाही, फक्त याला ओढायचं असतं. आणि तर हेच पिवळे मणी आहेत तर ते यूज करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावा लागणार आहे, हे जे मणी आहेत तर ते बाजूला काढणार आहे. कारण की माझे जे पिवळे मणी आहेत ते पूर्ण काळपट झालेले आहेत, तर ते काळे मणी पडलेले आहेत पिवळे. तर यामध्ये मी 2 मणी टाकून घेणार आहे. तर ते कशासाठी, कारण की आपल्यानंतर तुम्ही पाहू शकता आरामात यातून ही ट्रिक्स यूज करून आपण आरामात पोत ओवणार आहोत. तर याला मी पूर्ण एका साईडला ओढून घेतलेला आहे. जिथं नॉर्मल गाठण दिली होती तिथं फक्त आता एक साधी गाठण मारणार आहे, कारण की आपल्याला यामध्ये स्क्रू टाकायचा आहे म्हणून. जास्त देखील मोठी गाठण मारणार नाही, कारण की पुन्हा एकदा सोडावा लागणार आहे. कारण की आपल्याला 2 पत्री गंठण एकत्र करायचं आहे, मग गाठण मारायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आत्ता सध्या ही 2 पदर आहे, तर यातील मी 1 पदरच सध्या तुम्हाला मी दाखवते. कारण की आपल्याला सर्वप्रथम, कारण खूप सारा मण्यांचा पसारा होऊन जाईल. जर तुम्हाला जर सोन्याचे मणी जर हरवण्याची भीती वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही डिश किंवा एखादं मोठं ताट असेल ते सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तुमचे मणी हरवणार नाही. शक्यतो मी हे सगळे मणी मी लगेच बाहेर काढणार नाही आहे, जसं जसं मणी लागेल तसं तसं यातून मी काढणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे, डिझाईन सरस्वती तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. तर यासाठी मी ते पिवळं जो मार्केटमधून नवीन मणी आणले ते यूज करणार आहे, परंतु काळे मणी आहे ह्या जुन्या पोथीतीलच टाकणार आहे. कारण की काळ्या मण्यांना शक्यतो पॉलिश जात नाही आहे, त्यामुळे मी काळीच मणी यूज करणार आहे. तर मी ही डिझाईन बनवण्यासाठी एक काळा मणी, एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी अशा पद्धतीचे 5-5 मणी या ठिकाणी मी टाकून घेणार आहे. 5 पिवळे आणि 5 काळे मणी या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर मला आता सोन्याचं मणी टाकायचं आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा, तसेच माझ्याकडे काही क्रिस्टलचे मणी सुद्धा आहे जेणेकरून थोडेसे अट्रॅक्टिव्ह वाटतील. तर डिझाईन बनवण्यासाठीच फक्त अधूनमधून मी टाकणार आहे. नंतरून जेव्हा आपली पूर्ण डिझाईन कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच. तसंच आपल्या चॅनलचा मेन उद्देश म्हणजे पोत मला कोणती डिझाईन बनवली हे नाही, हे तुम्हाला नाही दाखवायचं, तर मी कशा पद्धतीने ओवली आहे त्यासाठी मला कोणकोणत्या समस्या आल्या होत्या त्यावरती मी सोल्युशन कशा पद्धतीने काढले हेच माझ्या चॅनलचा मेन उद्देश आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती कोणत्याही व्हिडिओला व्हिजिट द्या तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल मी परिपूर्ण नॉलेज, माझ्याकडे जे वैयक्तिक नॉलेज आहे ते नॉलेज मला तुम्हाला द्यायचं आहे. तसंच बोलता बोलता माझ्या पटकन एक ट्रिक्ससुद्धा लक्षात आली होती. तुम्ही बऱ्याच वेळेस जेव्हा पोत विणत असता त्यावेळेस तुम्हाला हे बऱ्याच वेळेस तुमच्याकडे असे फुटलेले मणी किंवा चिरा गेलेले मणी असतात हे तर बिलकुलही यूज करायचे नाही आहेत. कारण की हे जे चिरा गेलेले मणी असतात तर ते आपला पोथीचा धागा कापण्याचे काम करत असतात, हो धागा कापण्याचं काम करत असतात. त्यामुळे बिलकुल हे यूज करू नका. कारण की तुम्हाला मी एक साधा एक मणी सुद्धा ओवून दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण चेमलेले मणी असतात, हे पूर्ण काढून टाकायचे आहेत. कारण की मी या अगोदरच जेव्हा पोत विणली होती तेव्हा 15 ते 16 मणी काढून टाकले होते. त्याऐवजी तुम्ही दुसरी डिझाईन दुसरे पिवळे मणी किंवा काळे मणी यूज करू शकता. लगेच सोन्याचे मणी आणून लगेच ओवण्याची अजिबातही गरज पडत नाही. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी ओवायला सुरुवात नाही केली, तेच यामध्ये ते गुतायला सुद्धा लागलेले आहेत. म्हणजे पूर्ण त्यामध्ये गुतत असतात, तर तुम्ही पाहू शकता पूर्ण गुतायला देखील लागलेला आहे. तर मला तुम्हाला हाच सांगण्याचा उद्देश आहे का बिलकुलही असे मणी यूज करू नका. भले तुम्हाला कुणी म्हटलं ना कमी सोन्याचे मणी वापरले तरीही चालेल, परंतु हे बिलकुलही यूज करू नका. तर हे छोट्यातील छोटं नॉलेज मला तुम्हाला द्यायचं आहे. तसं बोलता बोलता खूप सारं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे, व्हिडिओ फक्त स्किप न करता पहा. तेच खूप साऱ्या समस्या निर्माण होतात तर त्यावरती मी छोट्यातील छोटं सोल्युशन कशा पद्धतीने काढते. तर या ठिकाणी आपली बोलता बोलता जवळपास माझी पूर्ण एक साईड पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे. तर याला मी जो एक्स्ट्राचा जो जुना धागा होता तो सुद्धा कट केलेला आहे. तर या ठिकाणी आपली बोलता बोलता एक साईडची एक पदर देखील रेडी झालेला आहे. आता आपल्याला वाटी घालायची आहे, परंतु पुन्हा एक पदर आपला बाकी आहे, त्यामुळे आपल्याला लगेच वाट्या घालता येणार नाही आहे. त्यासाठी मी याला 2 मिनिटांसाठी याला मी बाजूला ठेवणार आहे. बाजूला ठेवण्याच्या अगोदर
यातील जी सुई होती तर ती सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर यातील जो धागा होता तर तो धागा मी सर्वप्रथम याला मी कट करून घेणार आहे। अगदी थोडासा छोटा कट द्यायचा आहे आणि ही सुई पुन्हा आपण मागाशी जो धागा घेतला होता दोन वेगवेगळ्या पद्धतीचे आपण धागे मोजले होते तर त्याचा देखील असा सेम मागाच्या पद्धतीने सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्या सर्वप्रथम एक छोटीशी नॉर्मल गाठण मारायची आहे आणि नॉर्मल गाठण मारून झाल्यानंतर आपल्याकडे जो स्क्रू असतो तर तो स्क्रू यामध्ये मी टाकणार आहे। तर त्या अगोदर आपण मागाशी जी सुई होती तर ती सुई यामध्ये मी घालून घेणार आहे। कशा पद्धतीने घालते तर पुन्हा एकदा दाखवते, कारण की गळ्यातील पोत कशा पद्धतीने ओवायची आहे तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। त्याला ऑलरेडी त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी आई बटनवरती सुद्धा देते, कारण त्याला तुम्ही भरभरून मला प्रतिसाद दिला म्हणून मी तुमची सर्वांची खूप ऋणी आहे। कारण त्यामध्ये म्हणावं असं मला पूर्ण परफेक्ट नॉलेज मला तुम्हाला नाही देता आलं तरी देखील तुमच्या भरभरून मला प्रेम दिला, प्रतिसाद मला तुमचा मिळाला होता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बोलता बोलता या ठिकाणी मी आता दुसरी पोथीचा दुसरी साईट आहे तर ती सुद्धा या ठिकाणी मी कट केलेली आहे आणि यातील मणी जे आहे ते पुन्हा एकदा मी यातून ट्रान्सफर करणार आहे। तर याला मी बोलता बोलता तुम्ही पाहू शकता त्याला सेम ह्याच पद्धतीने मी ओवून घेणार आहे। तर अगदी काही सेकंदातच या ठिकाणी मी दुसरी देखील पदर पटकन ओवून घेते आणि तुमच्यासोबत बोलतीये, कारण यामध्ये मी आता डिझाईन थोडीशी वेगळी बनवणार आहे। तर कोणत्या पद्धतीने बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या या ठिकाणी दोन्ही पदर या ठिकाणी अर्धे अर्धे रेडी झालेले आहेत। आता आपल्याला वाट्या घालायच्या आहेत, परंतु त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी दुसरी डिझाईन बनवलेली आहे। अगोदर जे पाच पाच काळे आणि पिवळे मणी घातले होते तर ते न त्याच्या पुढे मी अजून थोडेसे वाढवलेले आहेत, कारण की या ठिकाणी मी 13 मणी घेतलेले आहेत, 13 पिवळे मणी आणि 13 काळे मणी घेतलेले आहेत। नंतरून त्यानंतर एक क्रिस्टलचा मणी, पुन्हा 5 पिवळे मणी, पुन्हा क्रिस्टलचा मणी, पुन्हा पिवळे मणी 5 आणि नंतर पुन्हा एकदा क्रिस्टलचा मणी घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने ही डिझाईन मी बनवलेली आहे दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाट्यांच्या दोन्ही साईडला खूप मोठे मोठे मणी आहेत। तर एक मणी, नंतर वाटी, पुन्हा एकदा तो मोठा मणी, नंतर काळा माझ्याकडे एक मोठा मणी आहे, त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचा मोठा मणी घालणार आहे, नंतर पुन्हा एकदा ती एक वाटी आहे तर ती घालून घेणार आहे। कारण हे वाटी आणि जे मोठे मणी आहे तर त्याला तुम्ही कितीही पदरी धागा घातला तर आरामात जाऊ शकतो। तर याला मी पूर्ण याला टाकून घेते आणि तर तुम्ही पाहू शकता ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने पुढची साईड सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मी कम्प्लीट करून घेणार आहे, कारण की व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे। परंतु मला डिझाईन मी कोणती बनवली हे नॉलेज नाही द्यायचं, तर कशा पद्धतीने तुम्ही एवढू शक्य सुईतून धागा कसा ओवायचा, कशा पद्धतीने ओवू शकता, स्क्रू कसा घालायचा, धाग्याची गाठण कशी मारायची आहे, खूप साऱ्या छोट्यातील छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। तसंच बोलता बोलता जर वेळ प्रसंगी जर तुम्हाला निश्चित पोथीतील धागा जर बदलायचा असेल आणि जर तुमच्याकडे जर सुई नसेल तर अशा प्रसंगी तुम्ही काय करू शकता, सुई न वापरता धागा कसा वापरायचा आहे ते देखील तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक छोटीशी ट्रिक्स आहे ती सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला हातावरती खूप सारा कंटाळा आला असेल तर पूर्ण मणी मी जमिनीवरती टाकलेले आहे, तर अशा पद्धतीने सुईचा स्पर्श करून सर्व मणी या ठिकाणी वेचून घेणार आहे। एक काळा मणी, एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी। तर तुम्ही कोणतीही ट्रिक्स यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये। अगदी बोलता बोलता या ठिकाणी आपला पूर्ण एक पदर देखील रेडी झालेला आहे। तर आता आपल्या स्क्रू टाकायचा आहे, तर स्क्रू कशा पद्धतीने टाकलेला आहे तर तुम्ही पाहू सुद्धा शकता आणि याला मी अगदी नॉर्मल छोटीशी गाठण मारणार आहे, कारण की आपल्याला अजून दोन पदरी गंठण आहे म्हटल्यानंतर आपल्या दोन्ही पदरातील धागे एकत्र करून मग गाठण मारायची आहे। आणि ही जी सुई आहे तर ती सुई मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे जे दुसरं जे गंठण आहे त्यातील पुढचं कम्प्लीट करायचं आहे। तर याला कशा पद्धतीने करत आहे ते देखील तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी स्क्रू टाकून घेतलेला आहे आणि वेळ प्रसंगी जर तुम्हाला जर निसा धागा जर चेंज करायचा असेल, मणी जर नसेल बदलायचे, काही बऱ्याच वेळेस आपला धागा कापतं किंवा जुना झालेला असतो म्हणून आपण बदलत असतो, तर अशा वेळेस बिलकुलही सुईची अजिबात गरज पडत नाही। तर त्यासाठी मी एकदम छोटीशी ट्रिक्स या ठिकाणी यूज करणार आहे, तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता आपण जो धागा घेतला होता तर तो छोटाच धागा या ठिकाणी
त्या दोन धाग्यांच्या मधून घालायचं आहे. ज्या तुम्हाला ज्या धाग्यामध्ये टाकायचे आहेत मनी ट्रान्सफर करायचे आहे, तर त्या धाग्याला पकडून दोन्हीकडूनही दोन्ही एकमेकांमध्ये ते गुंतवायचे आहे. तर कशा पद्धतीने गुंतवते तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. जे सेंटर पॉईंट असतं दोन्ही धाग्यांचे, तर त्यामध्ये पकडायचं आहे आणि एक छोटीशी गाठण मारायची आहे. अगदी नॉर्मलच गाठण मारायची आहे. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आता तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला ह्या धाग्यातील जे मणी आहेत तर त्या इकडच्या धाग्यामध्ये कशा पद्धतीने टाकत आहे तर तुम्ही पाहू शकता. याला फक्त पुढं पुढं ढकलत आहे. तर ही ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. खरोखर जर तुम्हाला जर थोडं जरी नॉलेज आलं असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तसे जर सुई न वापरता अजून तुम्ही दुसऱ्या कोणत्या वस्तू वापरून तुम्ही धागा वळू शकता ते जर तुम्हाला नॉलेज जर हवं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. कारण कोणाच्या कमेंट्स येत नाही, लाईक्सही येत नाही, पण व्ह्यूज प्रचंड येत असतात. मला देखील खूप मोठा प्रश्न पडतो, खरंच मी जे काही करते ते योग्य करते अयोग्य करते ते देखील मला समजत नाही आहे. तुमचा प्रतिसाद नक्की मला माझ्यापर्यंत पोचवत जा. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बोलता बोलता मी सर्व ट्रान्सफर देखील करून झालेला आहे. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली, ही डिझाईन कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि या ठिकाणी आपला बोलता बोलता एक साईड अर्धी कम्प्लीट झालेली आहे. तर पुन्हा एकदा लाल मणी क्रिस्टलचा मणी या ठिकाणी मी ओवत आहे. तर कशा पद्धतीने ओवते ते देखील तुम्ही पाहू शकता. अगदी काही सेकंदातच मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोठे मणी आणि वाटे आहे. तर त्यामध्ये मी सुई घालून घेणार आहे आणि जे राहिलेले आहे तर तो धागा मी पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे. तर कशा पद्धतीने टाकते तर तुम्ही पाहू शकता. अगदी छोट्यातील छोटं नॉलेज मी तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. कारण की तुम्ही जर मार्केटमध्ये जर तुम्ही अशी पोत ओवायला गेला तर जवळपास 150 ते 200 रुपये घेतात. पण त्याची बिलकुल हे काहीच आवश्यकता नाही. अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही घरबसल्या शिकू शकतात. कारण की जे तुम्हाला वाहून देतात त्यांनी कुठे क्लास वगैरे केलेले असतात का? नाही. असेच बघून बघून ते शिकत असतात. तर तुम्ही देखील सेम असंच बघून बघून देखील शिकू शकतात. कारण की मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप साऱ्या वेदना असतात. ते मी तुमच्यातूनच जाणून घेते आणि तुम्हाला देणे त्या वेदना तुमच्यापर्यंत येऊ नयेत त्यासाठीच मी एक छोटंसं आपला मी एक हाऊसवाईफ आपला हक्काचा चॅनल मी ओपन केलेला आहे. कारण की मला देखील प्रत्येक महिलेला मला स्वावलंबी बनवायचं आहे. कारण तुम्ही माझे बाकीचे कोणतेही व्हिडिओ पाहू शकता. अगदी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण मला प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवायचं आहे. आपल्याला कोणावरती डिपेंड राहायचं नाही आहे. तुम्ही अगदी घरबसल्या तुम्ही सर्व काही शिकू शकतात. फक्त तुम्ही मला प्रतिसाद देत जा, कमेंट्स करत चला, काहीतरी बोलत जा. कारण की बोलल्याशिवाय काहीच आपण करू शकणार नाही. तुम्ही प्रतिसाद तुमचा हवा आहे तो प्रचंड मला प्रतिसाद देत राहा हीच तुमच्याकडनं अपेक्षा करते मी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या वाट्या देखील घालून झालेल्या आहेत. तर सेम ह्याच पद्धतीने अगदी काही सेकंदातच या ठिकाणी मी पूर्ण ओवून घेणार आहे. आणि जर तुम्ही पोत ओवता ओवताच जर तुम्हाला कुठं बाहेर अर्जंटमध्ये जायची गरज पडली तर तुम्ही असे ताट किंवा डिशमध्ये ठेवून जाऊ शकता. कारण तसेच मोकळे मनी ठेवू नका. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली बोलता बोलता या ठिकाणी मोठं गंठण देखील रेडी होत आलेलं आहे. तर आपल्याला हे जे स्क्रू आहेत तर ते स्क्रू दोन्ही एकत्र आपल्याला धागे एकत्र करायचे आहे. तर आपली जी सुई आहे तर ती सुई मी त्या स्क्रूमध्ये टाकून घेणार आहे आणि याला एक छोटीशी गाठण या ठिकाणी मी मारून घेणार आहे. तर गाठण मारण्या अगोदर सर्वप्रथम सर्व एक सारखी पोत पूर्ण करून घ्यायची आहे. कारण की बऱ्याच वेळेस मनी वर खाली होतात, मग ती डिझाईन ही शर्टपर्यंतशीच वर खाली राहते. बऱ्याच वेळेस आपले धागे उलटे पालटे सुद्धा झालेले असतात. त्याला देखील नीट व्यवस्थित करून घ्यायचं आहे. मणी देखील एकसारखे करून पाहायचे आहेत आपले एकसारखे आहेत की नाही. आणि एकसारखे झाल्यानंतर अगदी 1 इंच एक्स्ट्रा धागा सोडायचा आहे. कारण की तुम्ही पाहू शकता याला मी पूर्ण एकसारखं करत आहे. मणी थोडेफार कमी मागं पुढं झाले असेल तर धागा देखील मी एकसारखा करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. कारण की आपल्याला अजून दुसरी देखील गाठण ओवायची आहे. त्या अगोदर मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्वप्रथम ज्यामध्ये सुई नाही तर ते 4 धागे आहेत ते 4 धागे त्या मणीमध्ये ओवत आहे. कारण की आपल्याला गाठण मारायचे आहे. कारण की आपली गाठण एकदम पॅक होऊन जाईल म्हणून नंतर जी सुई आहे तर त्या सुईतून मी तो मणी ओवून घेणार आहे. ना आरामात त्याला एक छोटीशी गाठण मारणार आहे. आणि गाठणसुद्धा
धागा तुमचा किती शिल्लक आहे त्यावरती डिपेंड असणार आहे तुम्हाला किती गाठणी मारायची आहेत त्या, कारण की आपल्याला अजून एक गाठण सुद्धा मारायची आहे. तर त्याचा अंदाज घेऊन इकडं या ठिकाणी गाठण मारणार आहे. गाठण तुम्हाला जेवढ्या मारता येईल त्या अगदी साधीच गाठण मारायची आहे. गाठण मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा धागा आहे अगदी थोडंसं जागा सोडून त्याला मी कट करणार आहे. आणि आपल्याकडे जे लायटर असतं तर त्या लायटरच्या साह्याने मी कशा पद्धतीने चिटकवते तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही म्हणशाने हे काय करत आहात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला थोडंसं पेटवलं आहे. जी गाठण आहे तर त्या गाठणीवरती मी याला स्टिक केलेलं आहे. परंतु ज्याचे चार पदरी धागे होते ते नीट पकडायचे आहे, नाही तर त्याला जर चटका जर बसला तो जर धागा तुटला तर सगळी मेहनत आपली वाया जाईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, कोणतीही गोष्ट करताना तुम्ही परिपूर्ण नॉलेज घेऊनच करत जा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी नॉर्मल गाठण मारली होती ती साधी ती सर्वप्रथम या ठिकाणी सोडून घेणार आहे. आणि जर तुम्हाला सुटत नसेल तर सुईच्या साह्याने मी कशा पद्धतीने ती गाठण सोडते तर तुम्ही पाहू शकता हा नायलॉनचा धागा आहे, त्यामुळे ही गाठण लगेच सुटते. त्यामुळेच मी याला स्टिक केलेला आहे. तर ही सुद्धा ट्रिक्स तुम्हाला या अगोदर माहीत होती का ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. अगदी नॉर्मल गाठण आहे ती नॉर्मल गाठण या ठिकाणी मी पूर्ण सोडून घेतलेली आहे. आणि ती सोडून झाल्यानंतर आपल्याला त्या स्क्रू मध्ये ओवायची आहे. तर कशा पद्धतीने ओवत आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. जेवढे धागे आपल्याला त्या स्क्रू मधून घालता येतील तेवढा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर एक हात दोन राहिले असेल तर त्या पुन्हा एकदा कशा पद्धतीने थोडासा पिळत पिळत चालायचं आहे. पुढं पुढं म्हणजे त्या स्क्रूतून आरपार आपोआप बाहेर निघत राहतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी एकच धागा माझा या ठिकाणी राहिलेला आहे. तर पुन्हा एकदा मी घालून घेणार आहे. आणि आपल्या दोन्ही पदर एकत्र आणून मग आपण स्क्रू ओवलेला आहे, कारण की आपली दोन पदर गंठन आहे म्हणून. आणि याला सेम ह्याच पद्धतीने मागाशी जशी आपण गाठण मारली होती तर तशीच गाठण मारलेली आहे मणी टाकून. आणि याला देखील सेम त्याच पद्धतीनं स्टिक केलेला आहे. तर ही सुद्धा ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर आपलं बोलता बोलता आपल्या या ठिकाणी गंठण देखील रेडी झालेलं आहे. तर अगदी काही सेकंदातच या ठिकाणी मी स्क्रू लावून दाखवती. तर स्क्रू देखील कशा पद्धतीने लावत आहे तर एकदम पॅक करायचा आहे. जेवढा पॅक होईल तेवढा पॅक करायचा आहे. आणि आपलं या ठिकाणी बोलता बोलता या ठिकाणी गंठण रेडी झालेलं आहे. ही डिझाईन कशी वाटली, हे नॉलेज कसं वाटलं ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला डिझाईन मी दाखवते अगदी जवळून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने मी मणी ओवलेला आहे त्याची स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने डिझाईन बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करत चला, जास्तीत जास्त शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला. खूप सारा इन्फॉर्मेटिव्ह माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असे, कारण मी देखील एक महिला आहे. मला देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, त्यावरती मी सोल्युशन कशा पद्धतीने करत असते तेच नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण तुमच्या देखील भावना आहे, त्या भावना मला समजतात. म्हणूनच हा मी एक हाऊसवाईफ आपल्या हक्काच्या चॅनल ओपन केलेला आहे. तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.